नमस्कार बालमित्रांनो आज आपण प्रथम बुक्स प्रकाशित वाचन पातळी तीन या पुस्तकातील खूपच छान गोष्ट ऐकणार आहोत गोष्टीचे नाव आहे अबब सगळ्यांसाठी किती आंबे लेखक रमया पै चित्रकार मेघणा मेनन अनुवादक फारुख यस काझी बालवाडीतले चार वर्गमित्र शाळेच्या पहिल्याच दिवशी आंब्याचं एक एक रोप लावतात त्यांची चौथी पूर्ण होता होता त्या आंब्याच्या झाडांना शेकडो आंबे येतात आता ते इतक्या आंब्यांचं काय करतील आंबे नीट मोजून आणि अंक गणिताचा वापर करून ही मुलं मुली सगळे आंबे कसे वाटून टाकतात बघा बालवाडीच्या पहिल्याच दिवशी अफजल भाग्या वाणी आणि जॉर्जन आपापल्या घराच्या अंगणात कल आंब्याचं एक एक रोप लावलं होतं चौथी पूर्ण झाली त्यांच्या आंब्याच्या झाडांनी उन्हाळी सुट्ट्यांसाठी एक मस्त भेट दिली होती भरपूर रसाळ गोड गोड आंबे प्रत्येकानं आपापल्या झाडावरची फळं मोजली सर्वांच्या झाडाला सारखीच फळं लागली होती प्रत्येकी एकशे पन्नास अफजलनं मोजायला सुरुवात केली दीडशे अधिक दीडशे अधिक भाग्य म्हणाली अरे गुणाकार कर ना वेड्या ते जास्त सोप्पा आहे हो खरच की अफजल उद्गारला दीडशे गुणिले चार बरोबर सहाशे जॉर्जनं पटकन उत्तर सांगितलं चला आपण आपल्या झाडांची पहिली वहिली फळं गावातल्या सगळ्या मुलांबरोबर वाटून घेऊया वाणी म्हणाली हे छानच होईल सर्वजण लगेच तयार झाले सहाशे आंबे आणि दीडशे मुलं आपण सगळ्या मुलांना शाळेत बोलूया आणि सगळे आंबे संपेपर्यंत प्रत्येकाला परत बोलावून एक एक आंबा देत राहू अफजलनं सुचवलं अरे त्याला खूप वेळ लागेल त्यापेक्षा आपण भागाकार करूया ना सहाशे भागिले दीडशे म्हणजे प्रत्येकाला चार चार आंबे मिळतील वाणी झटकन म्हणाली कृती गुणाकार आणि भागाकार एकमेकांचे जवळचे दोस्तच आहेत म्हणा ना जिथं जिथं गुणाकार तिथं तिथं भागाकारही असतोच